कोतवाल पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत, तर अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे, तसेच अर्ज कोण करू शकतो, शैक्षणिक पात्रता तसेच अटी कोणत्या कोणत्या आहेत, अर्ज कसा करावा, तसेच पुढची प्रोसेस काय असणार आहे, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु लास्ट डेट काय आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं सक्सेस क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोतवाल पदासाठी पहा अर्ज मागवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी विषय दिलेला आहे कोतवाल सवर्गातील आरक्षणानुसार रिक्त पदे भरणेबाबत. संदर्भ दिलेला आहे मा जिल्हा अधिकारी वाशिम आदेश, त्यांच्या आदेशानुसार. चला तर आपण संपूर्ण माहिती पाहूयात. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व साईडच्या बेल बटनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मालेगाव तालुक्याअंतर्गत खालील साजाच्या नावासमोर प्रवर्गानुसार दर्शविल्याप्रमाणे साजाकरिता कोतवाल पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे. साजामध्ये त्यांच्या नावासमोरील रकान्यात दर्शविल्याप्रमाणे गावांचा समावेश आहे. त्याकरिता खालील पात्रतेच्या उमेदवारांकडून दिनांक 30/6/2023 रोजीच्या सायंकाळी 6:15 तहसीलदार तहसील कार्यालय मालेगाव जिल्हा वाशिम या पत्त्यावरती अर्ज मुदतीच्या आत अर्जदाराने व्यक्तिशः सादर करावा. विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 30 तारखेपर्यंत सायंकाळी 6:00 ही अर्ज जमा करण्याची ही वेळ आहे. तुम्ही तोपर्यंत अर्ज जमा करू शकता. तसेच आपण आता फी किती आहे ते पाहूयात. अर्जासोबत खुल्या प्रवर्गाच्या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास 500 रुपये, तर आरक्षित जागेकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास 250 रुपये परीक्षा शुल्क रोख स्वरूपात तहसील कार्यालय मालेगाव येथे जमा करून अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा. तर पहा, या ठिकाणी आपण आता खालील साजाचे नाव तसेच पदाचे आरक्षण याची माहिती घेऊयात. अनुसूचित जाती सर्वसाधारण चांडस, अनुसूचित जाती महिला ब्राह्मणवाडा, अनुसूचित जाती सर्वसाधारण भौरद भटक्या जमाती ब सर्वसाधारण करंजी, भटक्या जमाती क सर्वसाधारण वर्धरी बुद्रुक, भटक्या जमाती क महिला कोळगाव बुद्रुक, विशेष मागास प्रवर्ग सर्वसाधारण चिवरा, EWS सर्वसाधारण हनवतखेडा, EWS महिला मुंगळा भाग 1, खुला महिला तिवळी, खुला सर्वसाधारण नागरतास, खुला सर्वसाधारण बोरगाव, खुला सर्वसाधारण पांगरबंदी, खुला सर्वसाधारण शेलगाव वोंदाडे, असे या ठिकाणी पहा हे पदाचे आरक्षण आणि सांजनचे नाव दिले आहे. आपण आता नेक्स्ट पाहूयात. कोतवाल पदाकरिता उमेदवार खालील अटीस पात्र असावा. तर कोतवाल पदाकरिता पात्रता व अटी काय आहेत, आपण ह्या पात्रतेत बसतो का, हे सर्व आपण पाहूयात. तर पहा, उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा. दिनांक 3/6/2023 रोजी पर्यंत वय 18 कमी व 40 जास्त नसावे. तर पहा, या ठिकाणी उमेदवार जो अर्जदार आहे त्याचे वय 18 कमी नसावे व 40 जास्त नसावे. अर्जदार तलाठी सांजा अंतर्गत रहिवासी असावा. अर्जदार किमान इयत्ता 4 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर पहा, शैक्षणिक पात्रता या ठिकाणी 4 आहे. कोतवाल या पदावर नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असेल. कोतवाल प्रतिमाह रुपये 15,000 इतके मानधन
राहील। तर अर्ज करण्याची पद्धत पहा। अर्ज हा विहित नमुन्यात असावा। विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदार कार्यालय मालेगाव जिल्हा वाशिम येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 11 ते 3 वाजेपर्यंत उपलब्ध राहील। विहित नमुन्यातील अर्जाकरिता शुल्क ₹10 रोख स्वरूपात भरावे लागेल। अर्ज सादर करताना अर्जास ₹10 कोर्ट स्टॅम्प चिकटवणे बंधनकारक राहील। तर पहा मित्रांनो, अर्ज सादर करताना या ठिकाणी कोर्टचा एक स्टॅम्प घेऊन तो स्टॅम्प चिकटवणे बंधनकारक सांगण्यात आलेले आहे। तर पहा मित्रांनो, ज्यांना ज्यांना कोतवाल पदासाठी ॲप्लिकेशन करायचे आहे त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ पहा। भलेही हा दुसऱ्या जिल्ह्यातला असला तरी हा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजेच एक साधारण एक अंदाज येऊन जाईल आपल्याला की जेव्हा आपल्या जिल्ह्यातील अर्ज चालू होतील तेव्हा आपली जास्त असा गोंधळ काही उडणार नाही। याचा व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। डॉक्युमेंट्स वगैरे अर्ज कसं करायचं आहे हे सर्व समजून जाईल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर पहा पुढचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी, तसेच उमेदवार उत्पन्न व प्रगत क्रिमिलियर गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सन 2022-23 मागासवर्गीय उमेदवारास अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे। तर पहा, जे उमेदवार मागासवर्गामध्ये मोडतात तर त्यांना प्रमाणपत्राची प्रत 2022-23 नुसार जोडणे गरजेचे आहे। पुढचा मुद्दा पहा, उमेदवाराने पूर्ण भरलेला अर्ज, शैक्षणिक पात्रता, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी विहित नमुन्यात भरून मा तहसीलदार तथा सदस्य सचिव तालुका निवड समिती तहसीलदार मालेगाव जिल्हा वाशिम येथे दिनांक 30/6/2023 रोजी सायंकाळी 6:15 कार्यालयात जमा करावे। कोणीही पोस्टामार्फत किंवा कुरिअरमार्फत अर्ज पाठवू नये। पाठवल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही व कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी या दिनांक 30 तारखेला 6:15 अर्ज स्वीकारला जाणार आहे। तसेच अर्ज कुरिअरने किंवा पत्राने पाठवू नये अशी सक्त ताकीद या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अन्यथा त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, त्या अर्जाची नोंद घेतली जाणार नाही। कोतवाल पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, तर कागदपत्रे या ठिकाणी सांगितलेली आहेत, काय ते नीट पाहून घ्या सर्वांनी। इयत्ता 4 उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा महत्त्व प्राप्त शैक्षणिक गुणवत्ता दर्शवणारी गुणपत्रिका। तर पहा, ज्यांची 4 झालेली आहे व त्यांनी पुढे शिक्षण घेतलेले नाही आहे तर त्यांना 4 गुणपत्रिका लागेल, किंवा ज्यांचं पुढे शिक्षण झालेले आहे, तुमचं जे लास्टचं शिक्षण असेल, कोणाचं 10वी 12वी तसेच किंवा इतर कोण उच्च शिक्षित असेल तर त्याची गुणपत्रिका या ठिकाणी लागणार आहे। शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र लागणार आहे। साज्यातील रहिवासी असल्याबाबत तलाठी यांचा दाखला, तर तलाठी रहिवासी दाखला या ठिकाणी लागत आहे। जर उमेदवार मागासवर्ग गटात मोडत असेल तर नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र या ठिकाणी लागत आहे। महिलांकरिता आरक्षित पदाकरिता तहसीलदार यांच्याद्वारे जे प्रमाणपत्र मिळते ते प्रमाणपत्र लागत आहे। कोतवालांचे वारसदार असल्यास त्याबाबत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, जर कोणी कोणाचे वडील आजोबा कोतवाल असतील व त्यांचे कोण अर्ज करत असेल आत्ता तर तसे प्रमाणपत्र तहसीलदाराकडून घेऊन येणे गरजेचे आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील या ठिकाणी आवश्यक आहे। पुढे पहा, मागासवर्गीय उमेदवारांनी उपजिल्हा अधिकारी दर्जाचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। तसेच जात वैधता प्रमाणपत्र नियुक्तीनंतर 6 महिन्यांच्या आत सादर करणे आवश्यक राहील। तर पहा, या ठिकाणी या प्रमाणपत्रासाठी
एक कालावधी देण्यात आलेला आहे, यानुसार तुम्ही जमा करू शकता। तसेच पहा, जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियल देखील लागत आहे। नॉन क्रिमिलियल मध्ये मोडत नसल्याचे मागासवर्गीय प्रवर्गातील इतर मागासवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत। पहा, या प्रवर्गातील उन्नत अथवा गटात मोडत नसलेल्या महिला सदस्यांनी महिलांच्या 30% आरक्षणासाठी क्रिमिलियरमध्ये मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकरण यांचे दिनांक 31/3/2024 या दिनांकापर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील। तर पहा, हे महिलांसाठी जे प्रमाणपत्र आहे महिला आरक्षणासाठी, तर हे देखील प्रमाणपत्र आवश्यक आहे महिलांना, जर कोणी महिला अर्ज करणार असतील तर। सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। अर्जासोबत मूळ प्रमाणपत्र सादर करू नये। तर पहा, या ठिकाणी सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे। तर आपण पुढे पाहणार आहोत कोतवाल पदाकरिता निवडीची पद्धत। तर पहा, कोतवाल पदासाठी निवड कशी केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। कोतवाल संवर्गातील पदे नामनिर्देशाने भरताना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल। तर पहा मित्रांनो, आधी अर्ज सादर करावा लागणार आहे सर्वांनाच, व नंतर कोतवाल संवर्गातील पदांकरता 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे। लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे 50 प्रश्न राहतील। त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल। तर पहा, या ठिकाणी 50 प्रश्न आहेत व 100 गुण आहे, व जे काही गुण मिळतील त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात येईल। कोतवाल भरताकरता कालबद्ध कार्यक्रम जाहिरात प्रसिद्ध करणे। तर पहा, 19/10/2023 जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। अर्ज स्वीकारण्याचा अंतिम तारीख व वेळ या ठिकाणी दिलेली आहे 30/6/2023 सायंकाळी 6:15 अर्जाची छाननी करून पात्र अपात्र उमेदवारांची यादी गावनिहाय तयार करून प्रसिद्ध करणे। तर 7/7/2023 ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आक्षेप नोंदवणे, जर कोणाला काही जर तक्रार असेल नंतर छाननी करून पात्र उमेदवार वगैरे त्यांनी प्रसिद्ध केल्यानंतर, तर या ठिकाणी 12/7/2023 तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। आक्षेप निकाली काढून परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहून तहसील कार्यालयातून प्रवेशपत्र स्वीकारणे 17/7/2023 करू शकता। लेखा परीक्षा घेणे 30/7/2023। तर पहा, या ठिकाणी लेखी जी परीक्षा असणार आहे आपली, तिची दिनांक दिलेली आहे 30/7/2023 ही दिनांक दिलेली आहे। उत्तरपत्रिका तपासणीची दिनांक 4/8/2023। निवड यादी निकाल प्रसिद्ध करणे 8/8/2023 या ठिकाणी निवड यादी म्हणजेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे। कोतवाल पदभरतीचा निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करणे। तर पहा, या ठिकाणी 8/8/2023 निकाल या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार आहे। तसेच निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी 9/8/2023 होणार आहे। निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त आदेश निर्गमित करणे 10/8/2023, जिल्हा अधिकारी कार्यालयास अंतिम अहवाल सादर करणे 11/8/2023 जिल्हा अधिकारी कार्यालयास अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे। तर पहा, सर्व जिल्ह्यांची देखील अशीच प्रोसेस असणार आहे कोतवाल पदभरतीसाठी। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व कोणाला काही अडचण असेल की अजून डॉक्युमेंट्स वगैरे संदर्भात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजेच ह्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल। धन्यवाद।